तर लगेचच राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आयुष्कार प्रचारक आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपण मनोगत व्यक्त करतो. मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक मान्यवरांनी भाषण केली. काही काही भाषणं तर अशी झाली, आजकाल IPL चालू आहे, एखाद्यानं 9 बॉलमध्ये 38 रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं. सुरेश यांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो की जिल्ह्यात कधी येते. माझ्या दृष्टीनं ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत आणि जयदतचे सगळे कार्यकर्ते सुरेश यांना जे कार्यकर्ते शांत बसा, सगळे शांत बसा. आणखीन वेळ आहे आपल्याला, आणखीन हाफ टाइम आहे. या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे, प्रामाणिकपणाने पाळलेली आहे. या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर ही देशाची निवडणूक आहे, हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे. हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचा आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात द्यायचा त्याच्या मातेमाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे. अरे या बीड जिल्ह्यानं एक आदर्श निर्माण केला जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल. या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा 1952 रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले. लखमाजी पाटील धनगर समाजाचे 1957 या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला. द्वारकादास मंत्री महेश्वरी 1962 या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये या जिल्ह्याच्या जनतेने पाठवले. क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याहून आले, या बीड जिल्ह्यामध्ये आले. बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने कोण आहेत, कुठले आहेत, कुठून आलेत, मराठा समाजाचे
विचारलं नाही, या देशाचा सार्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं. सयाजीराव पंडित मराठा समाजाचे, या देशाने कर्तव्यगार माणसं या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवली. गंगाधरप्पा बुराड्यांचं नाव घेतलंय, केशर काकू क्षीरसागरांचं, बबनराव ठाकरेंचं, पुरा केशवराव क्षीरसागरांचं, रजनीताई पाटलांचं, जयसिंगराव गायकवाडांचं, स्वर्गीय मुंडे साहेबांचं, आमच्या धाकल्या प्रीतमताईचं एकदा नाही दोनदा. आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून, पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी. या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही, आपण सर्वांनी लक्षात घ्या. एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने जात नाही, पात नाही, धर्म नाही, फक्त त्यांच्या अंतकरणातली त्यांच्यातली कर्तव्यगारी पाहिली आणि कर्तव्यगार माणसाला या बीड जिल्ह्यातनं जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं. आणि आज तीच वेळ आली आहे, इथं उमेदवार कोण आहे, काय आहे, समोर कोण आहे. आडसकर साहेब म्हणले, बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हवाडा हे येत. आता हवाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात. आणि बोलत बोलत म्हणले की हा समोरचा जो बहुरंग पप्पा कॅन्डिडेट आहे, सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती. आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये, आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत, मलाही माहिती आहेत, आमच्या पंकजा ताईलाही माहिती आहेत, ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे हे भाऊरंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत निवडून घ्यायचा विषय येतो. मुद्दा हा कि त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर, हे खरे आडसकर साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली कि मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही, याचा अर्थ काय. मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो, खोटी शपथ खाल्ली, जाऊ द्या माफ करायला. मी काय पुरावे देईन, नाही एवढे भी देणार नाही की फॉर्म वापस घे. पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून आचारसंहिता लागायच्या 2 दिवस अगोदर
येत्या 2 दिवस अगोदर महायुतीच्या सरकार कडून सोलापूरच्या आणि केजच्या दोन्ही कारखान्याच एक्सटेन्शनच प्रपोजल 8 तासात मंजूर करून घेतलं. उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही, याच झालं. आणि तरी ह्यांनी भवरंगपणा केलाय. कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो. आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं. मला वाईट वाटतंय काय गोष्टीचा. आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी पुतळा आहे. इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो. अनेक निवडणुका आठवतात. 1995 ची रजनीताईची निवडणूक आठवतीय. कॉलेज जीवनात होतो, रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समांतर जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत, माझ्या भगिनी आहेत, मी उभा आहे, तुम्ही निवडून द्या. जयसिंग काका पाटलांना विचार बघित उभा केला, कधी बघितलं नाही. जात पात काय, मी उभा आहे. जयसिंग काका निवडून आले पाहिजे. 1999 ला सुरेशांना आपण दादा दोघांना उमेदवारी दिली, तुम्ही दोघांना उभं केलं. दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा त्यांना निवडून द्या. भैयासाहेब 2004 ला तुम्ही उमेदवार, तुम्ही उभा राहिलात. तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही, गोपीनाथ मुंडे उभा आहे. आपल्यापैकी अनेक जण इथं आहे धोंडे साहेब, आपण सुद्धा अनेक जण इथं आहे. आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे. लक्ष्मण अण्णाला निवडून द्या, मी उभा आहे. मुंडळा ताईंना निवडून द्या, सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. आज माझ्यासाठी ही काय आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या 2 जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते, आमची जात काढली जाते. कधी या 2 जिल्ह्याने जातीपातीचं राजकारण केलं? कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं? कधी माझ्या भगिनीने जातीपातीचं राजकारण केलं? मी जातीपातीचं राजकारण केलं? आपल्या आई बापाच्या साक्षीने आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण केलं. आरक्षणाचं आंदोलन झालं, अरे आरक्षणाचं आंदोलन झालं. 1998 पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हो, मला बोलायचा अधिकार आहे. नरड्यात रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे. आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीच्या या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत. सरकारने मान्य केलं, आंदोलकाचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला. आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा GR काढला. कशासाठी हा GR होता? की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला आज शिक्षण मिळू शकत नाही, ज्याला आज पोटाला भाकर मिळू शकत नाही, ज्याला नोकरी मिळू शकत नाही, म्हणून याला या आरक्षण पाहिजे, म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल?
या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचं नाव आहे भाऊरंग सोनवणे, एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली. 11 जानेवारीला अर्ज दाखल केला, 14 जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि 12 मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला. का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत? का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत? अरे मी मानलं असत, आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय, या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या 20 वर्षातलं दाखवावं. या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा. एक भाषण नाही, एक उदाहरण नाही, पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत, ह्यांची अवकात आहे. स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि ह्यांनी आता म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात. 5 वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ मंत्रीपदाचा, जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता, संबंध रचना केली, नंतर माझ्यावर जबाबदारी आली. 2.5 वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. पण या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं जात पात धर्माच्या पलीकडं काय विचार करावा लागणार आहे? पुढच्या उमेदवाराला जर विचारलं की ह्या बीड जिल्ह्याला काय पाहिजे, त्याला विचारा बरं. कुणीतरी पत्रकारांनी किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे. अरे आमच्या मला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा मागासलेला आहे की 1,72,000 हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि 7,83,000 हेक्टर आपली जमीन जिरायती आहे. म्हणून 65% आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात. का? आपल्या जमिनीला पाणी नाही. त्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या मनगटात ताकद आहे, मनगटात ताकद आहे, पण शेतात पाणी नाही. म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमचा बीड जिल्ह्यातला ऊसतोड मजूर तोडतो, ह्या मला शोभणारी गोष्ट नाही. अरे किती दिवस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे. आणि आज या फॉर्म भरायच्या, उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय, महायुती म्हणून सांगतोय, बहीण भाऊ म्हणून सांगतोय, प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय, ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीचं 162 कोटीचं गोदावरीचं तुटीचं खोरं, ज्याच्यात 57 TMC पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे, 5 वर्षामध्ये 7 लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही देतो. हे बीड जिल्ह्याला पाहिजे. मला सांगा प्रीतमताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले,
आपल्याला माहिती आहेत, अतिशय चांगले झाले माहिती आहेत। आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का, आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे। कुठे गाव आडसकर साहेब हो अण्णा खरंय ना? ते तुम्हाला माहित म्हणजे परिस्थिती बघा, रस्ते झाले मुद्दा हा आहे की रस्ते झाले म्हणून विकास झाला, रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो। आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही म्हणून मलाही माहित नाही नेमकं काय आहे ते, बरोबर। मग मला सांगा हा रस्ता जाताना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातोय, हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव होणार आहे याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतमताईंनी केला, सरकार म्हणून केला, मग विकासामध्ये कधी जात पात येत नाही। आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा किती पटानं वाढले? 10 वर्षात 10 पटीनं। अरे पंकजा ताईला या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या 50 वर्षाचं 5च वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे। अरे ही दोन्हीची जोड आहे, केंद्रामध्ये त्यांची जी उडबास आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत दिसत उडबस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे 99% प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील। आता हे समोरचा उमेदवार म्हणतो आम्ही 1 वर्षात रेल्वे, अरे पटरी तर आमची सगळी आणली, बीडापर्यंत रेल्वे आली, आता राहिलंय काय? मुद्दा हा नाही की 1 वर्षामध्ये परळी येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल, मुद्दा आमच्यासाठी हा आहे की पंकजाताई या भागाच्या खासदार म्हणून ज्यावेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदियाळीमध्ये बसताल त्यावेळेस परळी येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत 5 तासात मुंबईला गेली पाहिजे। पाच तासात कुठ? मुंबई वंदे भारत ला, याच्यासाठी ही निवडणूक। आरक्षण तर मिळालंय, प्रश्न सगळे सुटले, पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे की असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं। म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही, कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मी जनला आव्हान केलं, जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला, ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे। ही निवडणूक जरी 13 तारखेला मतदान होत असलं याचा निकाल 4 जूनला आहे, 3 जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे, हे विसरू नका, हे विसरू नका। इतके वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले, आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं, भरत जी प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीचं ही तख्त राखतो मुंडे साहेबांचे। आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आहे आणि केंद्रात पाठवायचं आहे, ही शपथ आज तुम्ही घ्या।
शक्तीची गरज आहे. आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कसे मॅनेज होतील. म्हणून आपल्याला सांगायचं, आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण घराघराचा सभा होतील नाही होतील मोठ्या आम्ही येऊ ना येऊ माहित नाही, पण एक सांगतो, आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे, या महायुतीवरती विश्वास आहे. दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो, तुमचे अर्धे वाढले पाहिजेत, 100% वाढले पाहिजेत. पण एक सांगतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांचं व्यवस्थित आहे, सगळ्यांनी इमान आहे इतबारे, आपल्या पाठीमागचं एक ना एक मत महायुतीच्या उमेदवार पंकज आईताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल, बीड जिल्ह्याचा विकासासाठी असेल, बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी असेल. आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा, हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल. आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल. हा विजय तुम्ही अविरतपणे कुठलंही कसलीही अडचण 13 तारखेपर्यंत न बघता काबार कष्ट करा, हळाची काळ करा, कायम सेवा करायला आहे. पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा 6 महिने मी आहेच. अण्णा म्हणले पुढे काय होईल, एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले. खरं तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते. अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले. ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते. पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. फक्त आपली आपली मतं ताईच्या आपल्या झोळीत टाका, हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून विनंती आहे. अरे मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे, कुठंतरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे. विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी, तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही. म्हणून हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक निर्णायक आहे, ही निवडणूक निर्वाणीची आहे, ही निवडणूक या बीड जिल्ह्याचं येणारा 50 वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे. हे संकल्प आणि हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्तानं आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा. आणि 4 तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा 3 तारखेला जरी असला तर 4 तारखेला आनंदाचा गुलाल आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणीत की पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आले. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.